विदर्भातील सर्वात मोठ्या नेताजी फुले मार्केटमध्ये सोमवारी पहाटे 3:45 सुमारास आग लागली. यात फुल मार्केटची एक लेन जळून खाक झाली. आगीत 25 फुल विक्रेत्यांचे 40 ते 50 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. फुल मार्केटला आग लागल्याने पहाटे सीताबर्डी परिसरात खळबळ उडाली. अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीचे लोळ उडत होते. या आगीत एका लेनमधील 25 ते 26 दुकाने जळून खाक झाली. यामध्ये फुल विक्रेत्यांनी साठवून ठेवलेल्या फुलांचा साठा व रोख रक्कमही जळून खाक झाली. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच सिव्हिल लाईन गंजीपेट व कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातून वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. अग्निशमन विभागाने काही तासातच आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु आग नेमकी कशाने लागली ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. फुल विक्रेते अनिल सात पैसे यांनी सांगितले की 3:15 सुमारास मला फोन आला व मी तत्काळ घटनास्थळी पोहोचलो. माझी किमान 1 लाखाची फुले व दुकानात ठेवलेली 1.5 लाख रुपयाची रोख रक्कम आगीत जळून खाक झाली. अन्य विक्रेत्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.